आता देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशी केंद्र निर्माण झालेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे, आणि म्हणून 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी एवढीच अपेक्षा करेन की देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र अधिक पुढं गेलं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्राला अधिक सक्षम आणि खरं बोलणारं नेतृत्व मिळालं पाहिजे. जे बोलेल ते करेल आणि करताना दूरदृष्टीचा त्याच्यात कधीही अभाव नसेल असं नेतृत्व जर मिळालं तर महाराष्ट्र अजूनही पुढे जाऊ शकतो असा मला विश्वास आहे. आज कामगार दिन आहे. आजचा 1 मे हा जगभर कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. कामगारांनी घेतलेले कष्टाची आठवण समाजात जगात व्हावी आणि कामगारांच्या लढ्यावर कामगारांच्या कष्टावर आज आपण या ठिकाणी सक्षमपणाने उभे आहोत हे मानवाने कधी विसरलं नाही पाहिजे. म्हणून जगभर या कामगारांच्या निमित्ताने कामगारांच्या साठी म्हणून हा दिन त्यांचं स्मरण करण्यासाठी निश्चित केलेला आहे. कामगारांच्या दिनाच्या निमित्तानं आपण मुंबईत तुम्ही सगळे जाणकार आहात. एकेकाळी काम 1948 साली किंवा त्याच्या आधी या भागामध्ये एवढ्या मिलचे कामगार असायचे, सगळं परळ कामगार दिनाच्या निमित्ताने सजलेलं असायचे. पण आज मात्र कामगारांची या मुंबई शहरातून पिछाट झालेली आहे. कामगार कोणाला म्हणजे गिरणी कामगारांची पिछाट झालेली आहे. आणि मग अलीकडच्या काळामध्ये मोठमोठ्या कार्यालयात सेवा देणाऱ्या कामगारांची संख्या, परंतु कामगार दिनाचं देखील तेवढंच महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्रात सह महाराष्ट्र झालं पाहिजे या लढ्यात मी आपल्या सर्वांच्या आदरांजली वाहतो, अभिवादन करतो. 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यासाठी आपण सगळे इथे एकत्रित जमलात. आपल्या सेवा दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की इथं खालच्या हॉलमध्ये आपण सगळे बसू. जर तुमच्याशी देखील पक्षाने बोललं पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून तुमची मनोगत व्यक्त करण्यासाठी फक्त सेवा दलाचा सैनिक हा झेंडावंदनाला आणि एखाद्या कार्यक्रमाचं संचलन करण्यासाठीच नाही तर पक्ष कार्यासाठी देखील सज्ज आहे आणि त्याची दखल पक्षाने घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना सेवा दलाला वागणूक देण्याचं काम पक्षाने केलं पाहिजे आणि म्हणून आपण हुतात्मा स्मारकावर जायचं आहे अशोक सात्रक साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे, पण थोडंसं वेळाने जाऊ. आपण एक अर्धा पाऊण तास तिथं बसू. आपण सगळे या गर्जे साहेबांनी जर मनात आणलं तर ते आपल्याला चहा देऊ शकतील. तो चहा घेऊन मग आपण पुढे जाऊ. पुन्हा एकदा आपण सगळे आजच्या दिवशी था आपल्या सगळ्या भगिनी आणि बंधूंचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर मंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे
में चिराय हो, कामगार में चिराय हो, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा विजय असो, भारत माता की जय। एक साथ विश्राम।